साक्री तालुक्यातील पंचायत समिती येथे जुनी आणि नवीन इमारती लगत पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. या ठिकाणी उपजिल्हा जवळ असून सुद्धा या टाकीची दुरावस्था झाली आहे. या टाकीच्या नळाची गळती नेहमी रात्रंदिवस चालूच आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाऊन पाण्याची नासाडी होते. त्यामुळे उपजिल्हा पाणी पुरवठा विभाग इंजिनियर किंवा अधिकारी हे फक्त नावारूपालाच आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. उन्हाळा लागला की साक्री शहरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासते. नागरिक पाण्यासाठी वनवन भटकतात, पण साक्री पंचायत समिती इथे खूप काही वर्षापासून पिण्याच्या पाण्याची नासाडी होते. याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे. नळ गळती बंद करून लाखो लिटर वाया जाणारं पाणी थांबणार कधी? आणि या ठिकाणी नवीन नळ बसून स्थलांतर केलेली नवीन इमारत इथे पाणी फिल्टर बसून खेडोपाड्यातील येणाऱ्या नागरिकांना, महिला भगिनींना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टाक्याची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे. रतनलाल सोनवणे, स्टार महाराष्ट्र न्यूज, साक्री.